वेलकम फ्रेंड, वन सेकंड टू अनदर वीडियो। तर हा जो वीडियो आहे या वीडियो मध्ये आपण जसं सांगितलं होतं तुम्हाला, मी अगोदर सांगितलं होतं की टेट परीक्षा जी आहे, टेट परीक्षा किंवा पवित्र पोर्टलवर ज्यावेळेस आपली टेट परीक्षा आपण उत्तीर्ण करतो किंवा टेट परीक्षेचा ज्यावेळेस फॉर्म भरायचे असतात किंवा पवित्र पोर्टलवर सुद्धा नोंदणी करायची असते, तर त्यावेळेस कोणकोणते कागदपत्रं जे आहेत ते आवश्यक आहेत त्याबद्दल माहिती बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। मी पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या लिहिलेले आहे आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला फ्युचरमध्ये सुद्धा कामा येईल। तर हा जो व्हिडिओ आहे हा सेव्ह करून सुद्धा ठेवू शकता तुम्ही, जेणेकरून फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला कामा येईल। आणि आता जो आहे आता तुम्ही डॉक्युमेंट बघा आणि जर तुमच्याजवळ यातले काही डॉक्युमेंट नसतील तर अजूनही वेळ आहे, हे डॉक्युमेंट व्यवस्थितरित्या काढून घ्या जेणेकरून तुम्हाला जे आहे तर फ्युचरमध्ये काही अडचण येणार नाही। तर डॉक्युमेंट बघूया कोणकोणते आहे कोणकोणते नाही, अजूनही 3-4 महिने वेळ आहे त्याच्यामुळं डॉक्युमेंट व्यवस्थित बघून घ्या। तर पहिले अगोदर बघा टेट परीक्षा आवश्यक कागदपत्रे, टेट एक्झाम 2023। सगळ्यात अगोदर जे आहे तो उमेदवाराचं नाव, म्हणजे तुमचं जे नाव आहे ते व्यवस्थितरित्या 10वीचं जे आपलं मार्कशीट असते तिच्यावर कोणतं नाव आहे, 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव चेक केलं जातं पहिले, त्याच्यासाठी पुरावा लागतो। नंबर 2, विवाह झालेला असल्यास बदललेले नाव। आता समजा उमेदवार महिला आहे आणि महिला उमेदवार असताना जर नाव बदललेलं असलं तर त्यावेळेस त्याच्यासाठी पुरावा लागतो, मॅरेज सर्टिफिकेट किंवा दुसरा। नंतर तिसरं डॉक्युमेंट जे लागणार आहे ते आहे उमेदवाराचा पत्ता। उमेदवाराचा पत्ता जो आहे तो आधार कार्ड किंवा रेशन कार्ड जो आहे त्याच्यावरचा कन्सिडर केला जातो। नंतर उमेदवाराचा संपर्क क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक, तुम्ही जो मोबाईल क्रमांक नेहमी वापरता एकच मोबाईल क्रमांक सर्व ठिकाणी लिहायचा, जेणेकरून त्यावर OTP येतो किंवा महत्त्वाची इन्फॉर्मेशन येते, त्याच्यामुळं तुमचा जो संपर्क क्रमांक आहे किंवा जो मोबाईल क्रमांक आहे व्यवस्थित तोच तिथे नमूद करायचा आहे तुम्हाला। नंतर आहे उमेदवाराचा स्वतःचा ईमेल ID। आता इथे काय बघा, आपण काय करतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी ईमेल ID देतो, त्याच्यामुळं आपल्याला समजत नाही आपण कोणता ईमेल ID वापरला आहे किंवा नाही। तर तुम्ही काय करायचं, आजपासून एक ऑफिशियल स्वतःचा जो ईमेल ID आहे, ज्या ईमेल ID वर जे आहे ते तुमचे डॉक्युमेंट्स किंवा पूर्ण ऑफिशियल वर्क जे आहे ते आहे, तर अशा प्रकारचं ईमेल ID तुम्हाला वापरायचा आहे इथे, तोच नमूद करायचा आहे। किंवा जर तुमच्याजवळ ईमेल ID नसेल तर नवीन तयार करून घ्यायचा आहे। नंबर 6 बघा, उमेदवाराच्या अर्जाची सेल्फ सर्टिफाय झालेली प्रत, तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्याची सेल्फ सर्टिफाय केलेली एक प्रत पाहिजे तुमच्याजवळ। नंतर उमेदवाराची जन्मतारीख म्हणजे डेट ऑफ बर्थ। आता उमेदवाराची जन्मतारीख जी आहे तर त्याच्यासाठी पुरावा कोणता, तर शाळा सोडल्याचा जो दाखला असतो आपला तो कन्सिडर केला जातो, त्याच्यावरून आपली जी जन्मतारीख आहे ती कन्सिडर केली जाते। नंतर जन्मदिनांकाचा पुरावा, आता जन्मदिनांकाचा पुरावा जो आहे तुमचा जन्मदिनांक तोच आहे का हे कन्फर्म करण्यासाठी SSC प्रमाणपत्र बघितलं जातं, तिच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ असते त्याच्यानुसार ते कन्फर्म केलं जातं। नंतर SSC गुणपत्रक व क्रमांक, जर तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात, 10वी उत्तीर्ण असल्याचं जे गुणपत्रक आहे ते आणि त्याचा क्रमांक। नंतर SSC म्हणजे 10वीचंच प्रमाणपत्र क्रमांक आणि उत्तीर्ण वर्ष। तुम्ही 10वी जी आहे तुम्हाला 10वीमध्ये 2 प्रकारचे आपल्याला हे भेटलेले असतात, एक मार्कशीट भेटलेले असते आणि एक जे आहे ते एक सर्टिफिकेट भेटलेलं असतं SSC सर्टिफिकेट, त्याच्यावर क्रमांक आणि त्याचं उत्तीर्ण वर्ष, तुम्ही 10वी कधी उत्तीर्ण झालेले आहात ते। नंतर आहे HSC गुणपत्रक क्रमांक, म्हणजे तुम्ही जर 12वी उत्तीर्ण आहात तर 12वीची मार्कशीट तिचा क्रमांक। नंतर HSC प्रमाणपत्र क्रमांक व उत्तीर्ण वर्ष, HSCचं जे सर्टिफिकेट आहे तुमचं 12वीचं त्याचा क्रमांक आणि उत्तीर्ण वर्ष, तुम्ही कधी उत्तीर्ण झाला आहात ते। नंतर जर तुम्ही पदवी झालेली आहे तुमची म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे तर पदवी असल्यास गुणपत्रक क्रमांक, पदवी असल्यास तिचा गुणपत्रक क्रमांक किती आहे तो। नंतर पदवी प्रमाणपत्र, त्याचा क्रमांक आणि दिनांक। नंतर आहे पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असलं तुमचं त्यावेळेस PG असल्यास गुणपत्रक क्रमांक, तर PG झाले असल्यास तुमचा गुणपत्रक क्रमांक जो आहे PG चा तो लागतो इथे। नंतर पदव्युत्तर पदवी म्हणजे PG असल्यास प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक। तर अशा प्रकारे डॉक्युमेंट्स आहे, अजून बघूया कोणते आहेत। पुढचं डॉक्युमेंट जे आहे ते आहे DED गुणपत्र क्रमांक, जर तुमचं DED झालेलं आहे तर त्याची मार्कशीट क्रमांक, नंतर DED प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक, म्हणजे DED सर्टिफिकेट पाहिजे त्याच्यावर क्रमांक आणि त्याचा दिनांक। BED गुणपत्र क्रमांक, BED ची मार्कशीट, नंतर BED प्रमाणपत्र, BED चं सर्टिफिकेट, क्रमांक आणि दिनांक। नंतर पुढचं आहे TET, एक तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा TET
किंवा CTET असल्यास प्रमाणपत्र क्रमांक। नंतर टेट परीक्षा जी आहे, टेट परीक्षा पास झाल्यानंतर टेट परीक्षेत प्राप्त गुणांचा तपशील तुम्हाला जो दिला जातो तो तुमची जो मार्कशीट असते किंवा टेट परीक्षेचा मार्काचा जो तपशील दिलेला असतो ते डॉक्युमेंट जे असतं ते तुम्हाला इथे दाखवायचं आहे। नंतर जात प्रवर्ग म्हणजे कास्ट कोणती आहे तुमची। नंतर जात प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक, आता कास्ट सर्टिफिकेट जे असतं त्याचा क्रमांक किती आहे आणि दिनांक किती आहे। नंतर जात वैधता प्रमाणपत्र असल्यास जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक दिनांक व पडताळणी समितीचे नाव। आता हे खूप महत्त्वाचं आहे, बघा कधी कधी काय होते ज्यावेळेस टेट परीक्षा होते आणि ज्यावेळेस आपलं डॉक्युमेंट व्हॅरिफिकेशन सुरू असतं, डॉक्युमेंट चेक केल्या जातात, तर त्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात वैधता प्रमाणपत्र आपल्याला विचारलं जातं, तर त्यावेळेस ते असलंच पाहिजे आपल्याजवळ। जर नसेल तरी काही हरकत नाही, तुम्हाला तिथे सांगितलं जातं की इतके इतके दिवसाच्या आतमध्ये जे आहे तर तुम्ही 6 महिन्याच्या आतमध्ये जे आहे तर कास्ट व्हॅलिडिटी जी आहे तर सबमिट करायची आहे। तर इथे अगोदरच तुम्ही डॉक्युमेंट हे जे आहे तर हे डॉक्युमेंट अगोदरच काढून घ्यायला पाहिजे। कोणतं? कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। त्याचं काय लागते? प्रमाणपत्र क्रमांक, दिनांक व पडताळणी समितीचे नाव। पुढचं आहे उमेदवार खेळाडू आहे काय। जर तुम्ही खेळाडू असाल तर त्या संदर्भात हो किंवा नाही ते तुम्हाला सांगायचं आहे तिथे। नंतर आहे उमेदवार खेळाडू असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक व प्रमाणपत्र दिलेल्या समितीचे नाव। पुढचं डॉक्युमेंट बघा, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे काय, हो किंवा नाही सांगायचं आहे तुम्हाला। असल्यास अधिवास प्रमाणपत्र क्रमांक आणि दिनांक। जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुमच्याजवळ वय, राष्ट्रीयत्व व अधिवास डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे ते त्याचा क्रमांक व दिनांक नसल्यास काढून घ्या। नंतर उमेदवार कर्नाटक 865 गावातील रहिवासी आहे काय, असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक। आता कर्नाटकला लागून 865 जी गावं आहेत त्यातील तुम्ही रहिवासी आहे काय, असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक। नंतर पुढे आहे उमेदवार अपंग आहे काय, असल्यास प्रकार कोणता आहे, टक्केवारी, तसेच अपंगत्व कायमस्वरूपी आहे का तात्पुरते, हे सुद्धा तुम्हाला तिथे सांगायचं आहे। आणि समोर बघा अपंगत्व प्रमाणपत्र व दिनांक। जर तुम्ही अपंग आहात, अपंगत्वाचं जे प्रमाणपत्र आहे ते आणि त्याचा दिनांक। नंतर उमेदवार प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त आहेत काय ते तिथे सांगायचं आहे, असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक। नंतर उमेदवार माजी सैनिक आहे काय, हो किंवा नाही, असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक। उमेदवार अंशकालीन आहे काय, असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक। या प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला पुरावा सादर करणे आहे किंवा सर्टिफिकेट तिथे दाखवणे आहे। नंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू आहे किंवा नाही। खूप सारे विद्यार्थी जे आहेत नॉन क्रिमिनल जे असतात नॉन क्रिमिनलमधून फॉर्म भरतात, कास्टनुसार फॉर्म भरतात। जर OBC कॅन्डिडेट आहे आणि त्यांनी नॉन क्रिमिनल जर मागितलं तर त्यावेळेस तुम्हाला लागू असेल नॉन क्रिमिनल, तर त्यावेळेस असल्यास हो म्हणायचं आणि तिथे प्रमाणपत्राचा क्रमांक, दिनांक व वैधता दिनांक सुद्धा टाकायचा आहे। 3 वर्षासाठी व्हॅलिड असतं। आता जे आहे तर तुम्हाला काढून घ्यायचं नवीन जर काढलं नसेल तर। नंतर लहान कुटुंबाचे स्वप्रमाणित प्रतिज्ञापत्र आहे काय, म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहात आहे किंवा नाही। जर तुम्ही मॅरिड आहात तर तुमचं लहान कुटुंबाचे स्वप्रमाणित प्रतिज्ञापत्र आहे काय, आणि असल्यास म्हणजे तुम्ही विवाहित असल्यास आज रोजी अपत्यांची संख्या किती आहे। अपत्याची संख्या 2 पाहिजे, 2 जास्त नको आहे, नाहीतर तुमची जी नोकरी आहे ती संपुष्टात येईल, तुम्हाला नोकरी मिळणार नाही। समोर आहे संगणक म्हणजेच MSCIT उत्तीर्ण आहे काय, असल्यास प्रमाणपत्र क्रमांक व दिनांक। नंतर आहे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट आधार कार्ड क्रमांक। नंतर प्रमाणपत्राची सत्यप्रत 2 संच। आता हे जे प्रमाणपत्र सांगितले आपण वर या सगळ्या प्रमाणपत्राची सत्यप्रत तुमच्याजवळ असली पाहिजे, म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याजवळ असले पाहिजे, आणि 2 प्रती ज्या आहेत झेरॉक्सच्या 2 संच जे आहे ते तयार ठेवायचे, आणि नंतर स्वतःचा पासपोर्ट फोटो जो आहे तो सुद्धा तयार ठेवायचा आहे किंवा तुमच्याजवळ असला पाहिजे। तर अशा प्रकारचे हे डॉक्युमेंट्स होते जे तुम्हाला लागू शकतात टेट परीक्षेच्या वेळेस किंवा शिक्षक भरती ज्यावेळेस सुरू असते त्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट्स तुमचे चेक केले जातात, त्यावेळेस तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स लागतात। त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। हा जो व्हिडिओ आहे हा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा। आणि हा जो व्हिडिओ आहे जसं मी अगोदर सांगितलं आहे की तुम्हाला कधीही गरज पडते या डॉक्युमेंटची, तर उद्या भविष्यामध्ये तुम्हाला गरज पडणार आहे या व्हिडिओची, त्याच्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, जेणेकरून कधीही तुम्ही विसरला तर तुम्ही हे जे डॉक्युमेंट्स आहे ते तुमच्या लक्षात राहतील। आणि जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल यातलं ते आत्ताच काढून घ्या, कारण की अजूनही वेळ गेलेली नाही आहे।
आणि माझं एक चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि माझ्या नवीन चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा। तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय।